आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळो अथवा न मिळो, उद्धव ठाकरे सांगतील त्या ठिकाणी आम्ही दसरा मेळावा घेणारच, असं शिवसेनेचे नेते मिलिंद वैद्य यांनी म्हटलंय. शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी देण्यात यावी असा अर्ज करून एक महिना झाला तरी त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. आता प्रशासनानं ठरवायचं की परवानगी द्यायची किंवा नाही. आमचा निर्णय मात्र ठरला आहे, आम्ही दसरा मेळावा घेणारच, असंही मिलिंद वैद्य यांनी ठामपणे सांगितलं. ऑगस्ट रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातर्फे दसऱ्यांची परवानगी मिळण्याकरता पहिला अर्ज दिला होता. आज जवळजवळ 20 सप्टेंबर आहे आणि एवढ्या कालावधीमध्ये 2 वेळा पत्र आणि 3 वेळा प्रत्यक्षात भेट विभाग अधिकाऱ्यांची आम्ही घेतलेली आहे. 16 तारखेला विधी खात्याकडे दसऱ्याच्या परवानगीबाबत वॉर्डने त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे, पण विधी खात्याकडनं आज मितीपर्यंत कोणताही निर्णय झालेला नसल्यामुळे आम्हाला ह्या दसऱ्याच्या परवानगीचं तुम्हाला आत्ताच्या घडीला उत्तर देता येणार नाही. ही भूमिका सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे ठरवतील का त्याप्रमाणे सांगितलं जाईल, पण शिवसेनेचा एक उपनेता किंवा शिवसैनिक या नात्याने आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. निर्णय कोणताही असून दे, पण दसरा या दसऱ्याचा मेळावा ज्या प्रकारे शिवसेना प्रमुखांचे विचार ऐकण्याकरता सगळे जण आतुरतेने वाट बघायचे, आजच्या या परिस्थितीमध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांचे विचार आणि त्यांचं दसऱ्याचं सोनं आम्हाला त्यांच्यावर लुटायचं आहे. या प्रशासनावर आमचा काढीचा विश्वास नाही आणि त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं होतं की विधी खात्याचं काय मत आहे किंवा कोणत्या पद्धतीने पत्र आणि कधी व्यवहार तुम्ही केलेला आहे याचा आम्हाला लेखी तपशील द्या. आता इथे विभाग अधिकाऱ्यांकडे आल्यानंतर त्यांनी लेखी पत्र आम्हाला दिलंय.